नमस्कार, मराठी कवयेमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची पावभाजी। त्यासाठी आपण इथे एक वाटी फ्लावर अशा प्रकारे तुकडे करून घेतलेला आहे। अर्धी वाटी आपण ओले वाटाणे घेतलेले आहेत। एक सिमला मिरची आपण कापून घेतलेली आहे। दोन मीडियम साईजचे बटाटे आपण साल काढून कापून घेतलेले आहेत। दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तीन मीडियम साईजचे टोमॅटो आपण कापून घेतलेले आहे। कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे थोडेसे आपण बिटाचे तुकडे घेतलेले आहेत। त्याचबरोबर दोन चमचे पावभाजी मसाला, दोन चमचे बेडकी मिरची पावडर, एक चमचा आलं लसूण पेस्ट, एक चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला तेल आणि बटर सुद्धा लागणार आहे। आपण गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आपल्याला सर्व भाज्या आता शिजवून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम आपण कुकरमध्ये टाकूयात एक चमचा तेल। त्याच्यामध्ये टाकायचे आहे जिरे। जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आता आपण सर्व भाज्या टाकून घेऊया। फ्लावर, शिमला मिरची, टोमॅटो, वाटाणे, बीट एक चमचा मीठ टाकूया त्याच्यामध्ये। आता हे सर्व व्यवस्थित हलवून घेऊया। हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात। कुकरला झाकण लावून घेऊया आणि आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत। आपला कुकर थंड झालेला आहे। आता आपण तो खोलूया। आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता आपण त्या मॅशरने बारीक करून घेऊयात। आपली भाजी छान मॅश करून झालेली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती। कढई गरम झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे बटर। एक चमचा तेल। आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपण मीडियम फ्लेम वरती छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात आलं लसूणची पेस्ट। हेही आपण एक दोन मिनिट छान परतून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये टाकूयात पावभाजी मसाला, मिरची पावडर, हेही छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे छान शिजवून घेणार आहोत। आपला मसाला छान परतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये आपण मॅश केलेली भाजी टाकून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करूया। थोडस पाणी आपण याच्यामध्ये ऍड करूयात। आता आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेऊयात। आपण भाज्या शिजवताना हे मीठ टाकले होते, त्याच्यामुळे आपण मीठ आता इथे थोडेच टाकणार आहोत। आता आपण भाजी मॅशरने पुन्हा एकदा मॅश करून घेऊयात। आपण मीडियम फ्लेम वरती भाजी छान मॅश करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात कापलेली कोथिंबीर, बटर छान व्यवस्थित हलवून घेऊयात। तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। कलरही छान आलेला आहे। आता आपण पाव गरम करून घेऊयात।
बटर गरम करून घेतले आहे, त्याच्यामध्ये टाकूयात आपण आपण बनवलेली भाजी, कापलेली कोथिंबीर, त्याच्यामध्ये ठेवूयात पाव। व्यवस्थित असे पाव गरम करून घ्यायचे आहेत। पावही छान गरम झालेले आहेत, आता आपण ते प्लेट मध्ये काढून घेऊयात। आपली छान अशी पावभाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी आणि नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी व्हिडिओच्या खाली जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब लिहिलेले आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।